राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाकडे निवडणूक आयोगाचा निर्णय. निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार. शरद पवार गटाकडून शरद पवार स्वाभिमानी पक्ष, शरद पवार काँग्रेस आणि मी राष्ट्रवादी या नावांचा विचार सुरू. तर उगवता सूर्य, कब्बशी, सूर्यफूल आणि चष्मा या चिन्हांचाही विचार सुरू. राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगानं दिला निकाल. लोकशाहीचं खच्चीकरण करणारा. या संदर्भात सुप्रीम कोर्टानं तातडीनं निर्णय घ्यावा. कायदेतज्ञ उल्हास बापट यांची निकालावर प्रतिक्रिया. निवडणूक आयोग भाजपचे विंग झालेला आहे. असंवैधानिक पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल, पण शरद पवार आमच्या सोबत आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. आमचा पक्ष ही शरद पवार आणि चिन्ह ही शरद पवार. अदृश्य शक्तीचा वापर करून आयोगाचा निकाल. आमदार अनिल देशमुख यांची निकालावरून टीका. तर अनेक आमदार आमच्या संपर्कात, देशमुखांचा मोठा दावा. निवडणूक आयोगाचा निकाल म्हणजे लोकशाहीचा वध. निवडणूक आयोग, मोदी आणि शहांचा. संजय राऊतांची निवडणूक आयोगाच्या निकालानंतर प्रतिक्रिया. हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा. संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान. कर्ज जामखेडमध्ये शरद पवार गटाचा विजय निश्चित मिळावा. काळ्या फिती बांधून जयंत पाटील, रोहित पवार मेळाव्याला उपस्थित. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाची दिल्लीत बैठक. बैठकीला शरद पवार गटाचे नेते उपस्थित. राष्ट्रवादीची आज दिल्लीत बैठक. निवडणूक आयोगानं निकाल दिल्यानंतर अजित पवार गटाची बैठक. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुंबईत राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाची बॅनरबाजी. आमचा पक्ष पवार साहेबच, पवार गटाचे बॅनर. तर अजित पवारांचं अभिनंदन, राष्ट्रवादीचे बॅनर. माढा लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून अभय सिंग जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेला सुरुवात. मनसे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाली बैठक. तर लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बैठक. कोल्हापुरातील दोन्ही जागेवर ठाकरे गटाचा दावा. कोल्हापुरातील विद्यमान खासदारांचा पराभव होणारच. ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांची प्रतिक्रिया. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये वाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.